आज आज जो आमच्या भंडारा गोंदिया जिल्ह्याचा साहेबांचा जो दौरा या ठिकाणी संधी मिळाली. कोविड आता जातो आहे आणि मी 20 फेब्रुवारी 2020 ला मी हो कोरोनाचा नारा घेतला होता आणि कोरोनाचा पूर्णपणे जात आहे. त्यामुळे इथं येणार नव्हतं. एक मला सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचे राज्यमंत्री पदाची जबाबदारी नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहे. काँग्रेसच्या काळामध्ये काही आपल्याला मंत्रिपद मिळालं नव्हतं. युपीएच्या काळामध्ये मी पंढरपूरच्या खासदार होतो, परंतु रिपब्लिकन पक्षाला मात्र सत्तेपासून वेगळे करण्यात आलं होतं. नरेंद्र मोदीच्या कालखंडामध्ये मात्र एनडीएच्या काळामध्ये रिपब्लिकन पक्षाला संधी मिळालेली आहे. एक तर मला जे मंत्रालय दिलेलं आहे या मंत्रालयाचं बजेट या वर्षी माझ्या मंत्रालयाचं बजेट फार मोठं बजेट आहे. मुद्रा योजनेच्या अंतर्गत जवळजवळ 32 कोटीपेक्षा जास्त लोकांना 10 लाखापर्यंत कर्ज मिळालेलं आहे. त्यानंतर उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत जवळजवळ 8 कोटीपेक्षा जास्त लोकांना गॅस सिलेंडर मिळालेले आहे. 3 कोटीपेक्षा जास्त लोकांना पक्की घर मिळालेले आहे. अशा पद्धतीनं अनेक योजना ज्या आहेत या योजना हिंदू असेल, मुस्लिम असेल किंवा ख्रिश्चन असेल किंवा कुठल्याही जाती धर्माचा माणूस असेल या कॅटेगरीमध्ये बसणाऱ्या प्रत्येकाला त्या योजनेचा फायदा होतो. आणि सगळ्यांच्यासाठी सबका साथ सबका विकास अशा पद्धतीची नरेंद्र मोदींची भूमिका आहे. आणि त्यामुळंच या 5 राज्यांच्या निवडणुका ज्या होत्या त्या 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये 4 राज्यांमध्ये बीजेपीला चांगलं प्रचंड यश मिळालेलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांनी प्रचंड अशा पद्धतीचा प्रयत्न केला. ममता बॅनर्जी त्या ठिकाणी आल्या. शरद पवारांनी त्यांना पाठिंबा दिला होता. अनेक देशभरातल्या नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिला. पण उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा त्या ठिकाणी सरकार आलेलं आहे. बाकीच्याही 3 राज्यांमध्ये बीजेपीचं सरकार एनडीएचं सरकार आलेलं आहे. त्यामुळं नरेंद्र मोदींच्या जी भूमिका आहे ही सर्वांना समान वागणूक देणारी अशा पद्धतीची आहे. आणि त्यामुळं नरेंद्र मोदी यांना 2024 मध्ये कसली अडचण येणार नाही. 2024 ही रिहर्सल होती आणि या निवडणुका आम्ही जिंकलेलो आहोत आणि 2024 मध्ये रिपब्लिकन पक्ष बीजेपीसोबत एनडीएसोबत राहणार आहे. आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी ही देशाचे प्रधानमंत्री होती अशा पद्धतीची देशाची परिस्थिती आहे. एक तर धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करण्याची भूमिका कुणी ठेवू नये. माननीय नरेंद्र मोदी यांनी सगळ्या धर्माच्या लोकांना एकत्रित आणलेलं आहे आणि सर्वांना घेऊन पुढे जाण्याची भूमिका त्यांची आहे. सबका साथ सबका विकास अशी भूमिका त्यांची आहे. सबका विश्वास ही त्यांची भूमिका आहे. सबका प्रयास ही त्यांची भूमिका आहे. सगळ्यांच्या प्रयत्नांनी सगळ्यांच्या विश्वासाने सगळ्यांच्या पाठिंब्यावर आपल्याला देशाचा विकास करायचा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आता आपण पाहिलेलं आहे की आता ज्या रोड नियमित जाऊन आलो तर पूर्वीच्या काळामध्ये सगळे रोड सिंगल होते. पण नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणामध्ये नॅशनल हायवे जे आहेत ते अत्यंत चांगले होत आहे. अनेक मोठ्या मोठ्या रस्त्यांना 1000 करोड रुपये ते तिथे देऊन हे रस्ते 4 लेन 6 लेन होत आहे. त्यामुळं लोकांचा जो विकास आहे लोकांच्यासाठी हा विकास आहे तो करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. माननीय राज ठाकरे हे एका पक्षाचे मोठे जे नेते आहेत त्यांच्या सभा मोठ्या होत असतात. त्यांचा इव्हेंट मॅनेजमेंट फार इतर पक्षापेक्षा अत्यंत चांगला असतो. त्यांच्या सभांना मोठी पब्लिसिटी मिळते. परंतु धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये. एक तर शिवसेनेतून त्यांनी बाहेर जायला नको होतं. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीमध्ये खजील खुपसून ते शिवसेनेच्या बाहेर पकडले. आणि ज्या बाळासाहेबांनी कधीही मुस्लिम धर्मीयांच्या भावना तेवढ्या दुखावल्या नाही. फक्त जे आतंकवादी मुसलमान होते त्यांच्या विरोधामध्ये त्यांनी ठोस भूमिका घेतली होती. बाकीचा जो मुस्लिम समाज आहे हा सगळा मुस्लिम समाज हा पूर्वी हिंदूच होता. मोहल इथं आल्यानंतर सगळे हिंदू जे होते ते हिंदूमध्येच काही लोक मुसलमान झालेले आहे. त्यामुळं हे कुठून तरी बाहेरून लोक आलेले आहेत अशी भावना ठेवू नये. आणि त्यांच्यासुद्धा भावनांचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं मस्जिदीचे भोंगे काढण्याची भाषा राज ठाकरेंनी काय करू नये. तुम्हाला मंदिरावर भोंगे लावायचे असतील तर तुम्ही लावू शकता. परंतु अशा पद्धतीचे भोंगे काढण्याचं जे भोंगे काढण्याची सोंग आहे ती राज ठाकरेंनी करू नये. आणि दादागिरी फक्त आपल्याला करता येते असं अजिबात नाही आहे. दादागिरीला दादागिरीनं केलं जाऊ शकतं. त्यामुळं
अशा पद्धतीची त्यांनी भूमिका घेतली घेऊ नये. भूमी जर काढलीच नाही तर अशा पद्धतीची धमकी वाजवली भूमिका त्यांनी घेतलेली आहे. त्याचा विचार महाराष्ट्र सरकारने करणं अत्यंत आवश्यक आहे. या ठिकाणी मुस्लिम धर्मियांचं संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांची आहे आणि भोंगे लावायचे असतील मंदिरावर तर त्यांना ज्यांना लावायचे असतील त्यांनी लावावे. जसा नवरात्र उत्सव असतो, गणपती उत्सव असतो, भीम जयंती असते, शिवजयंती असते, त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये डीजे किंवा अशा पद्धतीचे बाबा जे मिरवणुकाने निघतात त्यावेळेला मुस्लिमांना त्रास होतो. पण ते काय त्यांची काही तक्रार अजिबात नाही आहे. त्यामुळं या अजयांच्या संबंधामध्ये किंवा भोंगे काढण्याची भूमिका जी आहे ही भूमिका संविधानाच्या विरोधामध्ये आहे. ही भूमिका जी आहे ती समाजामध्ये वितोष निर्माण करणारी आहे, धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करणारी आहे आणि अशा पद्धतीची भूमिका राज ठाकरे यांनी घेऊ नये. अशा पद्धतीचे आपलं मत आहे आणि त्यांनी आपल्या भूमिकेमध्ये बदल करावा. सुरुवातीला तर त्यांनी आपल्या झेंड्यामध्ये निळा रंग, हिरवा रंग, भगवा रंग, पांढरा रंग असे सगळे रंग त्यांच्या झेंड्यात होते. त्यामुळे आता त्यांचे रंग बदलता आहे ते काय बरोबर नाही आहे. सगळ्या रंगांना घेऊन पुढे जायचं आहे, एकाच रंगाला घेऊन पुढे जाण्याचा विषय नाही आहे. आणि भगवा रंग आमच्यासाठी प्यारा आहे. आमच्या बौद्ध धर्मामध्ये बौद्ध भिक्खूंच्या चिवरचा रंग भगवा होता. सिद्धार्थ गौतम बुद्धाने भगव्या रंगाला फार मोठं महत्त्व दिलं होतं. त्यामुळं भगव्या रंगाबद्दल आम्हाला आदर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये भगवा ध्वज पकडून त्यांनी मोगलांना आणि आपल्या दुश्मनांना जाने मुंड्याची ते केलं होतं. त्यामुळं भगवा घ्यावा पण तो भगवा वाद लावण्यासाठी भगवा अंगावर घेऊ नये. तर समाजामध्ये समाजाला न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांनी काम करणं अत्यंत आवश्यक आहे. अशा पद्धतीचं काम करणं अत्यंत आवश्यक आहे. माननीय उद्धव ठाकरे यांचं जे सरकार आहे हे सरकार पडावाशी आमची इच्छा आहे पण ते काही पडत नाही आहे. आणि ते जर पडलं तर सरकार बनवण्याची जी काय तयारी आहे ती तयारी बीजेपीची आहे. तर एकदा सरकार पडलं, सरकार त्यावेळेला पडू शकेल ज्यावेळेला काँग्रेस पक्ष पाठिंबा काढेल. आणि काँग्रेस पक्षाचे बरेच आमदार नाराज आहे, ते माननीय सोनिया गांधी यांना जाऊन भेटून आलेले आहे. काँग्रेसचं माझं आव्हान आहे की तुम्ही या सरकारचा पाठिंबा काढला पाहिजे. आणि काँग्रेसने पाठिंबा काढला तर सरकार पडणार आहे. त्यानंतर आम्हाला सरकार बनवण्याचा अधिकार आहे. बीजेपीकडे 105 आमदार आहे, काही अपक्षांचा त्यांना पाठिंबा आहे. त्यामुळं आम्ही सरकार बनवू शकतो. आणि मेजॉरिटी कशी करायची तर अनेक जे आमदार आहे ते अनेक आमदार अपसेंट राहू शकतात. म्हणजे जर आम्हाला विश्वास दर्शक करावाच्या वेळेला अनेक आमदार जे आहेत शिवसेनेमध्ये नाराजी आहे, काँग्रेसमध्ये नाराजी आहे. त्यामुळं सरकार वाचवण्यासाठी अनेक आमदार आम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट पाठिंबा देतील आणि सरकार पुढे 5 वर्ष आमचं 2.5 वर्ष पुढे तर चालेल. आणि देवेंद्र फडणवीस हे सक्षम असणारे नेते आहेत, त्यांनी 5 वर्षामध्ये मोठं चांगलं काम केलेलं आहे. ते डॅशिंग असणारे बीजेपीचे जे नेते आहेत, दलितांच्या बद्दल त्यांना प्रचंड प्रेम आहे. ते सत्तेवर आल्यानंतर दीक्षाभूमीसाठी 100 कोटी रुपये पहिल्यांदा जेवढे पैसे अनाऊन्स करण्यात आले त्याच्या अगोदर माननीय गवई साहेब अनेक वेळेला अनेक मुख्यमंत्र्यांना बोलवत होते, अनेक नेत्यांना बोलवत होते. त्यांच्याकडून 50 लाख 1 कोटी असे पैसे मिळायचे. पण देवेंद्रजी आल्यानंतर मात्र जवळजवळ 100 कोटी रुपये मिळाले. ते महापौर असतानाही त्या ठिकाणी दीक्षाभूमीच्या विकासासाठी त्यांनी चांगली मदत केलेली आहे. त्यांच्या काळामध्ये लंडनचं जे बाबासाहेबांचं घर होतं ते 45 कोटीला विकत घेण्याचा सुद्धा मोठा निर्णय त्या काळात झालेला आहे. हिंदू मिलच्या जागेवर जवळजवळ 700-700 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी बाबासाहेबांचं भव्य दिवस मार्ग उभं राहत आहे. आणि अशा पद्धतीची अनेक कामं जी आहेत, अनेक कामं त्यांच्या काळामध्ये झालेली आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा जर संधी मिळणार आहे तर आता मिळाली तर ठीकच आहे. नाही तर 2024 तयारीमध्ये आम्ही आहोत. 2024 निवडणूक जी आहे ती बीजेपी रिपब्लिकन पक्ष एकत्रितपणे लढून महाराष्ट्रामध्ये सत्ता आणल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठी नक्की आम्हाला लोकांचा पाठिंबा मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. पण त्याच राज ठाकरेंना आता त्यांनी 3 तारखेची जी सभा घेणार आहे किंवा पुढे जाणार आहे त्यांना भाजपातर्फे संरक्षण दिलं जात आहे म्हणजे त्यांच्या वाटत नाही. भाजप संरक्षण देण्याचा काही विषय येत नाही आहे. त्यांना संरक्षण म्हणजे एखाद्या नेता कुणी असतो काही भूमिका मांडत असेल त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची असते. म्हणजे
आमच्याही सभा होता तर आम्ही विरोधी पक्षामध्ये आहोत. पण आमच्या सभाला पोलिसांचं प्रोटेक्शन असतं, आम्हालाही पोलिसांचं प्रोटेक्शन असतं. विशेष सुरक्षा दिली जाणार आहे, विशेष सुरक्षा दिली जाणार आहे त्यांना. विशेष सुरक्षा असं काय मला माहीत नाही आहे. पण काय एखाद्या नेत्याच्या संबंधामध्ये जर असं काय झालं तर बाळासाहेब ठाकरे हे नेहमी काँग्रेसच्या विरोधामध्ये राहिले, सत्तेच्या विरोधामध्ये राहिले. त्यांना प्रोटेक्शन जे आहे ते प्रोटेक्शन हे अनेक वर्षापासून त्यांना मिळालं होतं. त्यामुळं राज ठाकरेंनाही जर अशा पद्धतीचं प्रोटेक्शन मिळालं तर त्याच्यामध्ये काही गैर नाही आहे. त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये, ठीक आहे, मतभेद असू शकतात. त्यांनी मांडलेली भूमिका आम्हाला अमान्य आहे, पण त्यांचं संरक्षण होणं ते वेगळ्या पक्षाचे नेते आहे. त्यामुळे त्यांचं संरक्षण करणे ही जबाबदारी सरकारची आहे. त्यामुळे कदाचित त्यांच्या प्रोटेक्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंचं म्हणणं आहे की बाबा भोंग्याचा विषय हा धार्मिक नाही तर सामाजिक आहे. भोंग्याचा त्रास केवळ हिंदूंनाच होत नाही, मुसलमानांना सुद्धा होतो. यावर काय मत आहे तुमचं? त्यांचं म्हणणं आहे की सामाजिक आहे तर मग सामाजिक असेल तर मग विरोध करता का? सामाजिक विषय असेल या समाजामध्ये परंपरागत अशा पद्धतीचे भोंगे लावण्याची पद्धत आहे. आणि भोंगा काय त्यांचा तासभर चालतो असं ना, एक दोन मिनिटांमध्ये त्यांचा अजान होतो तेवढ्या भोंगेला लागतात आणि ते लगेच बंद होतात. म्हणजे काय एक दोन तास त्यांचं सगळं कराउट चाललेलं आहे असं काय होत नाही. म्हणून मी अगोदर म्हणालो की आमची भीमजयंती निघते, आमची सकाळी निघाली तर रात्रीपर्यंत लोकांची मिरवणूक असते, शिवजयंतीची मिरवणूक असते. त्यामुळं एकमेकाला समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे ते म्हणतात ते बरोबर आहे की तो सामाजिक विषय आहे. सामाजिक विषय असेल तर एवढा विरोध करू नये, एवढा विरोध करू नये असं आमचं मत आहे. आत्ता सध्याची राजकीय दंगली चालू आहे, त्या दंगलीचा जी परिस्थिती आहे श्रीलंका सारखी होते असं संजय राऊतांनी आता भाष्य केलेलं आहे. जी राजकीय दंगली आपल्या देशात सुरू आहे ती श्रीलंकेसारखी आपली परिस्थिती होणार असं संजय राऊत म्हणतात. संजय राऊत म्हणतायत, पण संजय राऊतची परिस्थिती तशी होईल, परंतु या ठिकाणी महाराष्ट्राची देशाची परिस्थिती असं या ठिकाणी महेंद्र राजेपक्षे यांच्या विरोधामध्ये सगळे लोक उभे ठरलेले आहेत. त्यामुळं तिथली परिस्थिती जी आहे तशी आपल्या देशात परिस्थिती येण्याचा प्रश्न येत नाही आहे. काही ठिकाणी काही पूर्वी झालेली आहे ते होऊ नये, आपल्या देशामध्ये शांतता असली पाहिजे. पण आपल्या देशामध्ये एकदम अशी परिस्थिती निर्माण होईल असं अजिबात नाही आणि संजय राऊत यांच्या मताचे आम्ही समज नाही. भोंग्यावरून दंगली निर्माण झालेली आहे देशामध्ये, काही ठिकाणी त्याच्यामध्ये काय भूमिका आहे तुमच्या गृह मंत्रालयाने त्याच्यामध्ये हस्तक्षेप आहे केला? त्यामध्ये गृह मंत्रालय जे आहे ते त्या दृष्टिकोनातून ज्या ठिकाणी भोंगे आहे त्याचं संरक्षण करेल आणि ज्यांना गुणाला मंदिरात भोंगे लावायचे असतील त्यांना परवानगी घेऊन पाठिंबा देईल. राज्य सरकारने काही अनाउन्स केलेलं आहे की भोंगे कोणाला लावायचे असतील तर राज्य सरकारच्या परवानगीने ते लावता येतील. त्यामुळं हनुमान मंदिर असेल किंवा इतर मंदिरं असतील त्या ठिकाणी भोंगे लावायचे असतील त्यांनी लावावे. पण ते भोंग्याच्या मुद्द्यावरून छोटे छोटे जे पक्ष आहेत, नवनीत राणांचा जो स्वाभिमानी पक्ष वगैरे जो आहे यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम ठेवला. तर अशी जी सामाजिक परिस्थिती छोटे छोटे जे पक्ष आहेत ते बिघडवण्याचा प्रयत्न करून आहेत आणि दलित लोक आणि मुस्लिम लोक देशामध्ये भयभीत आहेत, तर त्याच्यात तुमची भूमिका काय असेल? माझी भूमिका ही आहे की दलित काय भयभीत नाही आहे, दलित सामना करण्यासाठी तयार नाही. पूर्वी आम्ही भयभीत असायचो, पण आमची कुणी गळ काढली तर त्यांना सबक शिकवण्याचं काम आम्ही कांदरच्या काळामध्ये केलेलं आहे. त्यामुळे वाद व्हावा अशी भूमिका आमची अजिबात नाही. सगळा समाज एकत्र आला पाहिजे. बाबासाहेबांचं मिशन म्हणजे दलित ओबीसी सवर्ण या सगळ्यांना एकत्र आणणारं हे बाबासाहेबांचं मिशन आहे. हिंदू मुस्लिमांना एकत्र आणणारं हे मिशन आहे. त्यामुळे दलित भयभीत अजिबात नाही आहे आणि दलितांना संरक्षण देण्यासाठी आम्ही आहोत. मुस्लिम समाजाला पोलीसवाले यांनी संरक्षण दिलं पाहिजे. जर मुस्लिम समाजावर जर अन्याय होत असेल प्रयत्न झाला तर आम्ही सुद्धा मुस्लिमांचा संरक्षण हिंदूंचा संरक्षण देऊ. सर माझा एक प्रश्न, मुस्लिमांनी जर हिंदूवर अन्याय केला तर तिथे आम्ही कुणा संरक्षण देऊ? सर एक प्रश्न, अन्याय केला तर आम्ही त्यांना संरक्षण देऊ? बिना मुसलमान को छोड़ करके राजनीति नहीं हो सकता क्या देश में? हर जगह मुसलमान को आना जरूरी है राजनीति में? नहीं, मुसलमान को आना जरूरी नहीं है, लेकिन उनको मुसलमान को लाया जाता है. मतलब कुछ लोग मुसलमानों को लाने की तो आप तो अल्पसंख्यक के लिए आवाज उठा सकते हैं ना? मैं तो आवाज उठाता हूँ. मैंने मुसलमानों को बहुत बार मैंने सपोर्ट किया है, मैंने हिंदू को भी सपोर्ट किया है. हिंदू
मुसलमान की एकता ही देश के इतिहास को मजबूत कर सकती है। देश को अगर आगे ले जाना है तो मुसलमानों में एक होना चाहिए। और रोज दंगे होते हैं, ऐसा नहीं योगी आदित्यनाथ जी के सरकार में यूपी में एक भी दंगा हुआ है, अखिलेश यादव के तो बहुत सारे दंगे होते हैं। चून कर एक को चून चून करके मुसलमानों को जेल में ठूसे हैं, जेल में ठूसने का जो अगर चाहे दिल्ली हो यूपी हो कहीं हो, लेकिन आपके तरफ से स्टेटमेंट कुछ भी नहीं आता मुसलमानों के लिए। मुसलमान को भी सर्वोचन देती है, हिंदू भी सर्वोचन देते, यहाँ जो लोग क्रिमिनल है उनको जेल में जाना ही हो, मुसलमान हो या हिंदू हो, क्रिमिनल नहीं है। अगर उसको अन्याय हुआ होगा तो जरूर मौत आएगी, लेकिन कोई आतंकवादी एक्टिविटी से संबंध रखने वाले जो मुसलमान है। सर एक प्रश्न, सर एक प्रश्न, तुमच्या पक्षाचे नेतृत्व भंडारात कोण करत आहे? आपले लीगल अध्यक्ष कोण आहेत? इलिगल नाही, लीगल अध्यक्ष कोण आहेत जिल्ह्याचे? कार्यकारिणी काय आहे? तुमच्या पक्षात दिसत नाही काय? तुम्ही आल्यावर आता दिसून राहिला, पण शेवटी आम्हाला माहित पाहिजे संघटना मजबूत आहे का नाही। तुम्ही नेतृत्व वर करू लागले पण शेवटी तळागाळात आवश्यक आहे। भंडाऱ्यामध्ये संघटन तेवढं मजबूत नाही आहे, परंतु मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न आहे। सर एक अजून एक अजून एक अध्यक्ष आहेत ना, नाराजी होती त्यामुळे ते पक्षामध्ये ऍक्टिव्ह नव्हते, आजच झाले का ऍक्टिव्ह? वर्ष भर का ऍक्टिव्ह तुमच्या पक्षाला तसं वादा नाही पाहिजे। बागडे यांच्यावर पुन्हा एकदा अध्यक्ष पदाची जबाबदारी आम्ही सोपवत आहोत। सर नरेंद्र फडणवीसचे अध्यक्ष आहेत सर भंडारला तुमच्या खाली, बरोबर ते कोण आहेत? ते भोयर भोयर नावाचे ते अध्यक्ष ते कोण आहेत? अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली ते कोण आहेत? आतापर्यंत त्याची नियुक्ती केलेली नाही, पण आता आमचा प्रयत्न असा आहे की एक आशिष बोराडे नावाचा एक बहुजन समाजाचा कार्यकर्ता आमच्या सोबत आलेला आहे, तो भंडारा तरणार आहे, तुमचा आधार आहे, तो आमच्या पक्षामध्ये आलेला आहे आणि बहुजन समाजाला आणण्याचा आमचा प्रयत्न आहे। मध्यंतरी काही ग्रामपंचायती ज्या आहे, ग्रामपंचायतीचे सरपंच 10-11 ग्रामपंचायतीचे सरपंच आणि मेंबर आमच्या पक्षामध्ये आले तर आले तर दिसले नाही ना, पक्ष वाढवायचा आहे आणि सध्या थोडा नाही आहे, पण आम्हाला भंडारा हा एक बाबासाहेब आंबेडकर निवडणूक लढलेला जिल्हा आहे, या जिल्ह्याबद्दल आम्हाला अत्यंत आदर आहे, दलितांचं पॉप्युलेशन आहे, त्यामुळं काही ज्या विधानसभा आहे त्या जिंकण्यासाठी आमचा नक्कीच आमचा प्रयत्न राहणार आहे। त्या निवडणुकीमध्ये जरूर 1-2 जागा जी आहे ती आरटीआयला मिळू आणि या ठिकाणी चांगली उमेदवार देऊन करण्याचा प्रयत्न। सर तुम्ही म्हणालात की ठाकरे सरकार पडावाशी तुमची पण इच्छा आहे, त्यासाठी काय प्रयत्न सुरू आहे, तुमचे काय प्रयत्न सुरू? सरकारचे प्रयत्न काय कोणाला फोडण्याचे प्रयत्न करू नाही, परंतु जर सरकार पडलं कारण आता कुठला एक पक्ष आमच्यासोबत आल्याशिवाय, एक तर काँग्रेसने पाठिंबा काढल्याशिवाय सरकार पडत नाही, शिवसेना आमच्याकडे आल्याशिवाय हे सरकार पडत नाही, राष्ट्रवादी आमच्याकडे आल्याशिवाय हे सरकार पडत नाही आहे। तर अशा पद्धतीची सध्याची परिस्थिती आहे, जर कदाचित काँग्रेस पक्ष पाठिंबा त्याच्यामध्ये नाराजी आहे आणि माननीय नाना पटोलेजी यांना माझं नम्र निवेदन आहे की अत्यंत त्याच्याशी नेते आहे, परंतु काँग्रेस पक्षाला या सरकारमध्ये तेवढं महत्त्व मिळत नाही आहे आणि हे सगळं लक्षामध्ये घेऊन त्यांनी सोनिया गांधींना असं सांगावं आणि या सरकारचा पाठिंबा काढावा असं माननीय नाना पटोले यांना आपलं आव्हान आहे आणि पाठिंबा काढून हे सरकार पाडावं अशी आमची त्यांना नम्र निवेदन आहे। सर सर्व रिपब्लिकन पक्षांना तुम्ही एकत्रित आणण्याचा जो केलं होतं प्रयत्न आता काय झाला आहे, कुठपर्यंत गेलेला आहे? मी प्रयत्न करतो पण सगळे जनते जायके करण्याचा माझा प्रयत्न। सर कार्यकर्ते एकत्र नाही तर तुम्ही जनते नेते कसे येतील एकत्र? कार्यकर्ते एकत्र येत नाही तुमचे? कार्यकर्ते एकत्र येत नाही म्हणून नेते एकत्र येत नाही। हा नाही, पण सर कार्यकर्ते एकत्र येण्यापेक्षा नेते जरी एकत्र आले तर ते कधी चांगलं होईल? मी तयारच आहे, मी त्याच्यासाठी आपले काय प्रयत्न राहतील? मी 4 पावलं मागे यायला तयार आहे। यांनी गुळेला सांगितलंय की माननीय बाळासाहेब आंबेडकर आणि अध्यक्ष बाबू आणि त्यांनी मध्यंतरी केलेला वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग अत्यंत चांगला होता, मतही चांगली मिळाली, पण रिपब्लिकन पार्टीसाठी त्यांचा काय फायदा झाला? एक सुद्धा माणूस निवडून आला नाही, त्यामुळं एवढी मतं खाण्याचं राजकारण करण्यापेक्षा निवडून येण्याचं राजकारण करणं आवश्यक आहे।
आणि म्हणतं काहीतरी राजकारण करायचं असेल तर बाळासाहेबांकडून शिकावं आणि निवडून जायचं ते माझ्याकडून शिकावं. सदाभाऊ खोत यांनी तसा आरोप केलेला आहे, सदाभाऊ खोत यांनी आरोप केलेला आहे तुमचे शरद पवार जे आहेत ते राजकारण करत नाहीत तर समाजामध्ये जातीय राजकारण करतात, समाजकारण करत नाही असा आरोप केलेला आहे. तुम्ही शरद पवारांना खूप जवळून ओळखतात का? सगळ्यांना आरोप करण्याचा अधिकार आहे, एकमेकाचे आरोप जे आहेत ते आता विरोधी पक्षामध्ये असल्यानंतर आरोप होतात. पवार साहेबांवरती काही लोक आरोप करतात, पवार साहेब त्यांच्यावर काही आरोप करत असतात, मी कुणावर आरोप करत नाही आहे, मी माझं काम करत असतो. एक असा आरोप लावला जातो आहे आता की राज ठाकरेला घेऊन मुद्दाम भाजपा हे सगळं करताय. राज ठाकरेचा आणि भाजपचा काही संबंध नाही आहे. राज ठाकरेची पार्टी स्वतंत्र आहे, ती कुणाचं ऐकत नाही आहे आणि भाजपच ऐकण्याचा प्रश्न येऊ नाही. त्यांची भूमिका स्वतंत्र असते आणि ते त्या त्यांच्या पद्धतीने ते काम करतात. युतीची जी चर्चा सुरू आहे त्यांची, भाजप आणि मनसे युतीची जी चर्चा सुरू आहे, भाजप आणि मनसेच्या युतीची जी चर्चा सुरू आहे, भाजप आणि मनसेची युती अजिबात होऊ शकत नाही. मनसेबरोबर युती करणं भाजपला परवडणार नाही, तेच पातळीवर भाजपचा पक्ष आहे. आणि त्यामुळे राज ठाकरेंच्या ज्या नेहमी मराठीची भूमिका आता अशी भूमिका, त्या भूमिकेमुळं बीजेपीला त्याचा फायदा अजिबात होणार नाही. त्यामुळं मला असं वाटतं की बीजेपी बरोबर मनसे येण्याचा प्रश्न येत नाही आहे आणि रिपब्लिकन पक्ष असताना मनसेची अजिबात काही आवश्यकता नाही आणि तुमच्यासारखे लोक हे आमचे कार्य धरणारे आपलेवाले त्यामुळं ठीक आहे. त्याच्यामुळे शकत नाही आणि आरपीआय बीजेपी सोबत आहे.